यंदा परतीच्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकरी हैराण झालाय. पावसासोबतच आता पिकांवर तुडतुडा तसंच मावासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक हातात येईल की नाही याचीही खात्री नसल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे पीक विम्याचाच एकमेव आधार असलेल्या धान उत्पादकांना पीक विम्याच्या जाचकाठींमुळे त्याच्या लाभापासून देखील वंचित राहावं लागतंय. ऐन पावसाळ्यात पावसाचा लहरीपणा, त्यातूनही कसंबसं जगवलेलं पीक आणि त्यानंतर परतीच्या पावसासोबत कीड रोगांचा प्रादुर्भाव, अशा तिहेरी संकटात भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकरी सापडलाय. परतीच्या पावसानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं चांगलंच कंबरडं मोडलंय. तर सर्वाधिक नुकसान हे जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनी तालुक्याचं झालं असून जमिनीवरचं उभं पीक परतीच्या पावसामुळे लोंबू लागलंय. कीटकांना हे वातावरण पोषक असल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचं पीक कीटकांच्या प्रादुर्भावामुळे केवळ तणस बनून गेलंय. अशा मध्ये शासनापुढे हात पसरण्यापेक्षा पीक विम्याचा लाभ मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पीक विम्याच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे विमा भरून सुद्धा विमा मिळत नसेल तर अशा योजनेचा फायदाच काय असा संतप्त सवाल इथले धान उत्पादक शेतकरी विचारत आहेत. पाच फवारणी केल्या, पहिली मोनोची, दुसरी त्याच्यामध्ये इम्पिरियल आलेली, अजून अप्लाट, त्याच्यानंतर इमंडा क्लोराईड आहेत. ती पाच फवारण्या म्हणजे एकही धान आहोत, बीजही नाही, काहीच नाही निघत खर्च. तुडतुडा मावा तर तो शेत पडला त्याच्याच प्रकारे, त्याला का म्हणतात ज्याला पोषक वातावरण मिळाला तुडतुड्याला, आणि तो येऊन त्याची जे अंडी फुटली तर तो आता कितीही केला औषध फवारणी केली तरी पण तो मरत नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट औषधच त्या कितीपर्यंत पोहोचत नाही. दरम्यान मावा तुडतुडा अशा कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तब्बल 5 ते 6 वेळा आपल्या शेतात कीटकनाशकांची फवारणी केली आहे. मात्र अजूनपर्यंत रोग आटोक्यात न आल्यामुळे करायचं तरी काय असा गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांना भेडसावतोय. नाही म्हणायला कृषी विभागही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून सरकारला पंचनामे पाठवत आहे, पण धान पिकाच्या रोगावर नियंत्रण कशा प्रकारे मिळवायचं याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी पुरते मेटाकुटीला आलेत. ते धान जवळपास सडण्याच्या स्थितीमध्ये आहे, त्याच्यामुळे उत्पादनाचा जर विचार केला तर नगण्य उत्पादन म्हणजे 0% उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. परंतु ह्या याच्या आधी एक मावा तुडतुड्याचा जो अटॅक आला, जो ज्याचा जास्त प्रादुर्भाव झाला, त्याच्यामुळे संपूर्ण शेतपीक, काही काही शेतकऱ्यांचं संपूर्ण शेतपीक 100% नष्ट झालेलं आहे. आमच्याकडे नॅशनल फूड सिक्युरिटी जे मिशन आहे म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तर या अंतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशकावर हेक्टरी 500 रुपये अनुदान दे आहे. अल्प प्रमाणात पूर्ण जिल्ह्याभरच नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान पातळीच्या, परंतु जे जास्त तीव्रता नुकसानी जी आहे तर ती या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीतच आपल्या पिकांचं मोठं नुकसान होऊनही पीक विमा मिळणार नसल्यामुळे हे शेतकरी धास्तावलेत. त्यामुळे सरकारनं या बाबीची गंभीर दखल घेत पीक विम्यातल्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी हे नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. आणि यावर आता मायबाप सरकार काय निर्णय घेतं याकडेच या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. भंडाऱ्याहून माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.